आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. जय जवान जय किसान ग्रामविकास आघाडी विजयी होणार, सौहर्षदा पाटील. टाकळी ग्रामपंचायत निवडणुकीचा टप्पा चुरशीने चालू आहे. लोकनियुक्त सरपंच पदासाठी तिरंगी लढत पहिल्यांदाच होत आहे. नागरिकांच्या मूलभूत प्रश्नासाठी जय जवान जय किसान ग्रामविकास आघाडीचे आघाडी प्रमुख ऑल लेफ्टनंट रिटायर्ड बी एस पाटील, जिल्हा नियोजन कमिटी सदस्य मधुकर पाटील तसेच राजेश पाटील अध्यक्ष सैनिक टाकळी सोसायटी यांनी आमच्या परिवाराचं सामाजिक कार्य पाहून लोकनियुक्त सरपंच पदासाठी उमेदवारी दिली आहे असे मत सरपंच पदाचे उमेदवार सौ हर्षदा विनोद पाटील यांनी व्यक्त केलं. उच्च शिक्षण घेऊनही मी सामाजिक कार्यात कायमस्वरूपी अग्रेसर असते. तसेच सन 1975 सालापासून टाकळी ग्रामस्थांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय आमच्या कुटुंबियांनी केली आहे. आमच्या घराण्याला सैनिकी वारसा लाभला आहे. चार सासऱ्यांपैकी एक सासरे सन 1971 लढाई करत असताना शहीद झाले. आमच्या घराण्याला वीरमाता पुरस्कार मिळाला आहे. तरुण पिढीला व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी अध्यात्माकडे नेणारे घराणे आहे. 45 वर्षापासून सामाजिक कार्यात असताना पहिल्यांदाच राजकारणात उतरले आहे. तरुण पिढीला देशसेवेसाठी मार्गदर्शन करण्यासाठी स्वराज्य करिअर अकॅडमीची स्थापना करण्यात आली आहे. 1 वर्षात या अकॅडमीमधील 20 तरुण आर्मीमध्ये भरती झाले आहेत. मला राजकारण करायचं नाही, फक्त आणि फक्त गावचा विकास करायचा आहे. सध्या नागरिकांचा वाढता पाठिंबा पाहता जय जवान जय किसान ग्रामविकास आघाडीचे लोकनियुक्त सरपंच तसेच सदस्य पदासाठी उमेदवारी घेतलेले सर्वजण विजयी होतील असे मत विनोद पाटील यांनी व्यक्त केलं. आमचे प्रतिनिधी मेहताब चंदुरे यांनी त्यांच्याशी बातचीत केली आहे. पाहूया काय म्हणतात ते. जय जवान जय किसान आघाडीची सरपंच पदाची उमेदवार मी हर्षदा विनोद पाटील. या गावात सरपंच पदासाठी मला संधी देण्यात आली आहे, त्यासाठी मी सर्वांचे आभार मानते. आम्हाला राजकारण करायचं नसून समाजकारण करायचं आहे. समाजात भरपूर प्रगती करायची आहे. ज्या त्रुटी आहेत समाजात त्याचा विकास करायचा आहे. सरकारकडून आपल्याला जो निधी मिळतो, जो उपलब्ध होतो, त्या प्रत्येक पैशाचा, एक आणि एक पैशाचा समाजासाठी उपयोग व्हावा, समाजात कुठेतरी हिताची कामं व्हावीत यासाठी हा सगळा प्रयत्न चालू आहे. समाजात काही भरपूर त्रुटी आहेत, तर रस्ते असतील, पाणी, शुद्ध पेयजल योजना, दिवाबत्ती, भरपूर कामे रखडलेली आहेत. त्याचबरोबर प्राथमिक शाळा, अंगणवाडी. सरपंच पदासाठी उतरण्याचं कारण म्हणजे आम्हाला राजकारण करायचं नसून समाजकारण करायचं आहे. समाजात खूप काही त्रुटी आहेत. सरकारकडून जो आपल्याला निधी उपलब्ध होतो त्या प्रत्येक निधीचा उपयोग व्हावा. प्रत्येक निधी गावकऱ्यांच्या हितासाठी, समाजासाठी उपयुक्त व्हावा यासाठी त्याचं नियोजन लावायचं आहे. गावामध्ये RCC, बांधीव गटारी, परत दवाखाने, प्राथमिक शाळा, अंगणवाडी यांचा विकास पुढे व्हावा. परत लहान मुलांसाठी बाल संस्कार केंद्रे, युवकांसाठी युवा संस्कार केंद्रे, परत स्पर्धा परीक्षा, ग्रंथालयाची तर अजिबातच सोय नाही आहे. स्पर्धा परीक्षा असू देत किंवा कुठल्याही परीक्षा असू देत, त्यांच्यासाठी युवक युवतींना अभ्यासासाठी मोठं ग्रंथालय परत करायचे आहेत. तसेच माझ्या कुटुंबियाचा वारसा आहे. आजपर्यंत माझ्या कुटुंबियांनी समाजासाठी खूप काही केलेलं आहे. जवळजवळ 75 सालापासून आमच्या वडीलधाऱ्या माणसांनी गावासाठी पिण्यासाठी मोफत पाण्याची सोय केली आहे. तसेच माझ्या आजी सासूबाई यांना इंदिरा गांधींच्या हस्ते वीरमाता पुरस्कार मिळालेला आहे. माझ्या सासऱ्यांचं त्यात बलिदानही गेलेलं आहे. समाजासाठी म्हटलं तर आमच्या कुटुंबियांचा खूप मोठा वारसा आहे. तो वारसा ही वारसा मला पुढे चालवायचा आहे. त्यासाठी आम्हाला यात
या पुढे चालवायचं आहे त्यासाठी आम्ही यात उतरलेलो आहे. तसेच आमचे गाव हे सैनिकी परंपरेचे गाव म्हणून ओळखले जाते. माझी चारी सासरे ही पूर्ण सैन्यात होते. त्यासाठी त्यांचा वारसा पुढे चालवावा यासाठी माझे पती विनोद सुरेश पाटील आम्ही स्वतः स्वराज्य अकॅडमी स्थापन केली आहे. एक वर्षात त्याची 20 मुलं भरती झालेली आहेत. अकॅडमीची स्थापना केली. या आमच्या अकॅडमीमधून जी मुले ट्रेनिंग करून गेली त्यातले 20 मुलांचं सिलेक्शन आर्मी भरतीसाठी झालेलं आहे. आम्हाला आमच्या गावचे BS पाटील माजी सैनिक अध्यक्ष आणि मधुकर पाटील आणि राजेश पाटील यांचा आम्हाला पाठिंबा आहे. टाकळी गावातील ग्रामस्थांनी आम्हाला भरपूर मोठा पाठिंबा दिलेला आहे, साथ दिलेली आहे आणि भ्रष्टाचार मुक्त समाजकारण करायचं आहे. त्यासाठी ही उमेदवारी आम्ही नक्की जिंकणार. सैनिक टाकळीतील सर्व ग्रामस्थांना विनंती आहे की जय जवान जय किसान या ग्राम विकास आघाडी या पॅनेलच्या सर्व सदस्यांना प्रचंड बहुमतांनी विजयी करावं अशी त्यांना मी नम्र विनंती करते. जय जवान जय किसान.